जय जिजाऊ, जय शिवराय। नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। मी आज आलो आहे विदर्भातील मातृतीर्थ जिल्हा अर्थात बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजानगरीमध्ये। राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान राजे लखुजीराव जाधव यांची नगरी सिंदखेड राजा। आज आपण सिंदखेड राजा पाहूया, त्यातला हा राजवाडा पाहूया जिथे राजमाता जिजाऊंचा जन्म झाला आहे, तो राजवाडा पाहूया, जन्मस्थान पाहूया त्यांचं आणि अख्खा राजवाडा कसा दिसतो त्याची थोडी माहिती, हे सगळं मी तुम्हाला सांगतो। आणि हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आजची जर्नी चालू करूया, बघूया राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थान सिंदखेड राजा। तर बस स्टँडकडून राजमाता जिजाऊंच्या राजवाड्याकडे आपण येऊन पोहोचलो। अगदी 5-6 मिनिटांमध्ये तुम्ही इथे येऊन पोहोचता, अगदी जवळ आहे। इथे पहा, शिवमुद्रा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची अगदी सुंदर अशी अश्वारूढ प्रतिमा इथे विराजमान आहे। त्यांना प्रणाम करूया आणि आपण निघूया सिंदखेड राजाचं, राजे लखुजीराव जाधव यांचं राजवाडा पाहण्यासाठी, अर्थात राजमाता जिजाऊंचं जन्मस्थान राजवाडा पाहण्यासाठी। इथे पहा, आपले मातृतीर्थ सिंदखेड राजा असं एक फलक लागला आहे। काय काय तुम्ही सिंदखेडमध्ये आल्यावर पाहू शकता तेही सांगितलं आहे। तर राजवाड्याचे टायमिंग्स बघून घ्या। उघडण्याची वेळ 9:30 संध्याकाळी 5:30 हे बंद केलं जातं। राज्य संरक्षित स्मारक आहे। आतमध्ये गेल्यावर तुम्हाला असं 5 रुपयाचं तिकीट काढायचं आहे आणि मग त्यानंतर तुम्ही अगदी सुंदर अशा राजवाड्यात प्रवेश करून राजवाडा संपूर्ण पाहू शकता। हे बघा, हा संपूर्ण राजवाड्याचा परिसर आहे। याचं अगदी सुंदर असं सुशोभीकरणही चालू आहे। साफसफाई अगदी सुंदर इथे केली जाते आणि मग अगदी सुंदर आणि भव्य असा राजवाडा तुमच्या नजरेस पडतो। हाच आहे राजे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा, अर्थात राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थान। इथे राजमाता जिजाऊंची प्रतिमासुद्धा आहे, तिकडे जाऊया आपण। राजवाड्याच्या समोरचं जे उद्यान आहे, अर्थात हा राजवाड्याचाच भाग आहे, इथे राजमाता जिजाऊंची अगदी सुंदर अशी प्रतिमा आहे। पहा, प्रणाम करूयात आपण त्यांना। हे पहा, या भागातनं जाता येईल आपल्याला वर। चला राजमाता जिजाऊंना प्रणाम करूया। अगदी भव्य आणि सुंदर अशी राजमाता जिजाऊंची प्रतिमा। चला, आपलं प्रणाम झालं आहेत, आता आपण राजवाड्याकडे जाऊयात आणि आपण राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थान अर्थात राजे लखुजीराव यांच्या राजवाड्यात येऊन पोहोचलो आहोत। हे मुख्य प्रवेशद्वार आहे ज्यावर 1576 उल्लेखसुद्धा आहे। अगदी भक्कम असं पाषाणातील हे प्रवेशद्वार आहे आणि अनेक घटनांचं साक्षीदार असं अगदी सुंदर हे प्रवेशद्वार आहे। कितींदा याच प्रवेशद्वारातून राजमाता जिजाऊ, राजे लखुजीराव जाधव आले असतील याची थोडी माहितीसुद्धा इथे दिली आहे। हे नवीनच बसवलं आहे, हा फलक पूर्वी नव्हता। यावर थोडी माहिती लिहिली आहे ती मी फास्ट तुम्हाला सांगतो। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे ठिकाण राजमाता मा जिजाऊ यांचे जन्मगाव होय। छत्रपती शिवाजी महाराज यांचं आजोड म्हणूनसुद्धा सिंदखेड राजा या गावास विशेष महत्त्व आहे। इसवी सन 1576 लखुजी जाधव हे सिंदखेडचे देशमुख म्हणून स्थायिक झाले। पूर्वी ते निजामांच्या दरबारी पंच हजारी मनसबदार होते। या राजवाड्याचे बांधकाम 1576 सुमारास झाले असून त्याचा याच वाड्यात राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला आहे। हे थोडी माहिती यावर दिलेली आहे। तर राजमाता जिजाऊंच्या जन्माबद्दल लिहिलेलं आहे, मा राजमाता जिजाऊंचा जन्म म्हाळसाबाईंच्या अर्थात राजमाता जिजाऊंच्या आई यांच्या पोटी हेमलमिला आहे, तेच वाचून दाखवतो आहे मी। नाम संवत्सर शके 15 पौष शुद्ध पौर्णिमेला गुरुवारी पुष्य नक्षत्रावर 12 जानेवारी 1598 रोजी सूर्योदयावेळी सकाळी 6:00 झाला। ही घटना उज्ज्वल भविष्याची नांदी होती, ही माहिती या फलकावर दिली आहे।
आता इतना आपण आज जाऊयात आणि हा संपूर्ण वाडा कसा दिसतो ते मी तुम्हाला दाखवतो. इथे अगदी असे कठडे आहेत बसण्यासाठीचे आणि याचे दरवाजा अजूनपर्यंत शाबूत आहेत. यावर तीच माहिती दिली आहे जी बाहेर सुद्धा आहे, उघडण्याची आणि बंद होण्याची वेळ. हा प्रथम दरवाजा आहे, याला नगारखाना असे म्हणतात. इथे सिंदखेड राजाची प्रेक्षणीय स्थळे आहे, त्यांचा तो मॅप केला आहे, त्यांनी तो दाखवला आहे. हा QR कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही याबद्दल माहिती जाणून घेऊ शकता. पूर्वी इथे म्हणजे इथे आताही वर जाता येतं, तिथनं वर जाण्यासाठी पायऱ्यासुद्धा आहे आणि हे भक्कम असं प्रवेशद्वार आहे. पूर्वीच्या काळामध्ये नगारे खाणं म्हणजे उत्सव आणि सणाच्या वेळेला त्यात नगारे वाजवले जायचे आणि त्यानिमित्त नगारे खाणं ही संकल्पना आली. हे बघा, यात थोड्या छोट्या छोट्या देवड्या आहे, कारण ह्याच भागातून तुम्ही मुख्य राजवाड्यामध्ये प्रवेश करता आणि इथे त्या काळातले सैनिकसुद्धा असतील जे इथे थांबत असतील. राजवाड्यात कोण येतं कोण नाही येत, राजमाता जिजाऊंचा ज्या दिवशी जन्म झाला होता त्या दिवशी दीपोत्सव साजरा झाला होता अख्ख्या सिंदखेड राजामध्ये. चला आता आपण जाऊया आत. अगदी सुंदर प्रवेशद्वार आहे. हे बघा, इतना वरच्या भागातही जाता येतं आणि त्यासाठी ते किती सुंदर खिडकी आहे, म्हणजे कोणी खाली आहे का हे पाहू शकतो. तशी ही सुंदरशी खिडकी. जाधव हे घराणे तसे मूळचे देवगिरीचे जे जाधव देवगिरीचे जे यादव आहेत त्यांचेच वंशज आहेत आणि तेच म्हणजे देवगिरीच्या यादवांचा जो पराभव झाला किंवा ऱ्हास जेव्हा झाला तेव्हाच हे घराणे जे यादव घराणे आहे ते महाराष्ट्रभर विखुरले गेले आणि यादवांचेच नग पुढे जाधव झाले. आता हा जो राजवाडा आहे तो अगदीच तुम्हाला थोडा वेगळा वाटत असणार, कारण राजवाड्याच्या प्रत्येक ज्या खोल्या आहेत त्या थोड्या जमिनीच्या आत येतात. अगदी भक्कम असं दगडी बांधकाम आहे. आता अर्थात याच्यात अनेक वर्ष आता बदलसुद्धा झाले आहेत. हे बघा, जन्मस्थानकडे जाण्याचा मार्ग. ह्या सगळ्या ठिकाणी ना खोल्या आहेत, बाहेर जाण्यासाठीचे रस्ते आहेत. अगदी सुंदर राजवाडा आहे आणि त्या काळातली सगळ्यात भव्य अशी ही इमारत असेल. हे बघा, इथे लिहिलं आहे तळघराकडे जाण्याचा मार्ग. आपण आधी जन्मस्थानाकडे जाऊया. प्रत्येक ठिकाणी QR कोड स्कॅन करून तुम्ही वाचू शकता, माहिती घेऊ शकता, त्याच्यासाठीच आहे बहुतेक हे. आणि आपण राजवाड्यामध्ये आहोत, सिंदखेडचा राजवाडा, राजे लखुजराव जाधव यांचा अगदी भव्य असा हा राजवाडा आहे. हा माणसा महाल आहे आणि त्याच्या अगदी थोडं वर गेलात की तिकडे राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान आहे. राजे लखुजराव जाधव यांना 3 पत्नी होत्या, त्यातल्या सगळ्यात मोठ्या गिरजाबाई उर्फ म्हाळसाबाई म्हाळसादेवी या फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातून येत होत्या. त्यानंतर दुसऱ्या पत्नी होत्या यमुनाबाई शिर्के ज्या शिर्के घराण्यातल्या होत्या आणि तिसऱ्या पत्नी भागीरथीबाई ज्या महाडिक घराण्यातील होत्या. राजे लखुजराव जाधव यांना 4 पुत्र होते. 4 पुत्रांनंतर राजमाता जिजाऊंचा अगदी भव्य दिव्याचा जन्म झाला 12 जानेवारी 1598 साली. पायऱ्या आहेत सगळीकडे आणि कधीतरी कोणातरी काळामध्ये इथे सगळ्या इमारती असणार, बांधकाम असणार. आता ते नष्ट झालं आहे. हे बघा यावरचं नक्षीकाम. ह्या खिडक्या आहे, हवा येण्यासाठी बनवलेलं सिस्टम्स. त्या भागात राजमाता जिजाऊंचं जन्मस्थान आहे. हे चौक असावं या राजवाड्याचं. हे बघा, आणि हा
चौकाकडे येणारा रस्ता, आता हा कसा असेल ना हे आपण विचारच करू शकतो. या भागाला म्हाडसा महाल म्हणतात, म्हणजे महाराणी म्हाडसा यांचं महाल जिथं राहायचं. आणि महाराणी म्हाडसा या नाईक निंबाळकर घराण्यातून येतात. हे बघा, हा भाग मी तुम्हाला दाखवतो, पण त्याआधी ना आपण इकडे जाऊया, जन्मस्थानाकडे जाऊया. चला आता आज जाऊन राजमाता जिजाऊंचं दर्शन घेऊयात. चला, हे खरं तर हीच ती रूम आहे जिथे राजमाता जिजाऊंचा जन्म झाला आहे. नमस्कार करूयात. इथे राजमाता जिजाऊ आणि बालशिवाजी यांच्या प्रतिमा आहे. शिवाजी महाराजही इथे येऊन गेले आहेत. नमस्कार करा. हीच ती भाग्यशाली जागा आहे. चला, यात काही काही असे हे पण आहे, खिडक्या आहे छोटे छोटे वस्तू ठेवण्यासाठी. चला बाहेर जाऊयात. राजवाडा ही पाहायचा आहे आपल्याला, अगदी सुंदर राजवाडा आहे. राजवाड्यातल्या फक्त या दोनच खोल्या आहेत ज्या शिल्लक आहे. इथे पूर्वी अगदी भव्य असा खोल्या असतील, त्या लाकडी बांधणीच्या असणार आणि त्यामुळे त्या नष्ट झाल्या आहेत. त्याचं पुरावे म्हणजे हे बघा, हे यावर ते अगदी खांब आणि सुंदर असा अगदी भव्य असा राजवाडा होता हा. ह्या राजवाड्यातली ही एक रूम जी दगडी बांधणीची आहे आणि समोरची जी रूम, ह्या दोनच रूम वाचल्या आहेत. राजमाता जिजाऊंना मराठी, उर्दू, संस्कृत, फारसी अशा अनेक भाषा अवगत होत्या. लहानपणापासूनच त्यांना शस्त्र आणि शास्त्र हे दोन्ही अगदी अप्रतिम असं शिकवलं गेलं होतं. हे बघा, ही रूम आत्ता ह्या खोल्या अशा आहेत. यासोबतच इथे धान्य कोठार वगैरे सुद्धा आहेत. म्हणजे वेढा पडला तर कसं सगळ्यांसाठी धान्याची व्यवस्था होईल, त्याच्यासाठी हे धान्य कोठार, तळघर, इथनं जे एस्केप वेज आहेत ते सुद्धा आहेत. याला सुंदर अशा भिंती आहेत आणि अगदी अप्रतिम असा राजवाडा इथे सिंदखेडमध्ये आहे. सिंदखेडचे केवढे मोठे भाग्य विचार करा, राजमाता जिजाऊंचा इथे जन्म झाला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री प्रत्येक व्यक्तीला इथे येणाऱ्या खूप मोठा अगदी अभिमान असायला हवा की राजमाता जिजाऊंचा जन्म इथे झाला, या भूमीमध्ये झाला. आणि तीच ही भूमी आज मी तुम्हाला दाखवतो आहे. याच खोलीत त्यांचा जन्म झाला. त्यांनी जी शिकवण शिवबांना दिली त्यातूनच स्वराज्य निर्माण झालं, म्हणून राजमाता जिजाऊंना स्वराज्य जननी असं सुद्धा म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज महापराक्रमी, त्यांच्या मातोश्रींचं हे गाव आपण पाहतो आहोत. राजे लखुजराव जाधव यांचं समाधी मंदिरसुद्धा आहे, तिथनं जवळच आहे. 1629 त्यांचा खून करण्यात आला, निजामाने तो खून केला होता दौलताबादमध्ये. 1629 शिवबा हे राजमाता जिजाऊंच्या पोटी होते, त्यांचा जन्मही झाला नव्हता. अगदी भव्य दिव्य इतिहास आहे. विचार करा, जर राजमाता जिजाऊ नसत्या तर मग पुढे काय झालं असतं, भविष्य कसं असतं महाराष्ट्राचं. तर हे भविष्यच बदललं अशी भाग्यदेवी राजमाता जिजाऊ, अशी जगदंबा राजमाता जिजाऊ, हा त्यांचा जन्मस्थान राजवाडा. वंदन करा या राजवाड्याला. तळघर आणि धान्य कोठाराकडे जाणारा मार्ग. राजमाता जिजाऊंना 4 बंधू होते, दत्ताजी, असलोजी, राघुजी आणि बहादूरजी. त्यातले बहादूरजी जे आहेत ते राजे लखुजराव जाधव यांचे बंधू राजे जगदेवराव जाधव यांना दत्तक देण्यात आले होते. बघा किती सुंदर राजवाडा आहे. 4 मुलानंतर राजमाता जिजाऊंचा जन्म झाला.
अगदी लाडाच्या त्या कन्या होत्या. आणि राजे लखुजीराव जाधव यांनी सिंदखेड येथे असलेल्या रेणुका देवींना त्यासाठी नवससुद्धा केला होता. ते मंदिरही मी तुम्हाला दाखवेल, पण हा राजवाडा अगदी सुंदर आहे असं सांगण्यात येतं की 5 एकरच्या परिसरामध्ये हा भव्य दिव्य असा राजवाडा होता. आणि यातनं असे भुयारी रस्तेसुद्धा आहेत जे अडगाव राजा किंवा मग आसपास जे किल्ले आहेत तिथे जातात, तिथे निघतात. हे मुख्य राजवाडा किंवा मुख्य किल्ला सिंदखेड राजा, मग देऊळगाव राजा आहे किंवा मेहुणा राजा, अडगाव राजा, खिनगाव राजा, अशी आसपासची जी गावं आहेत ती सगळी राजे लखुजीराव जाधव यांची गावं आहेत, त्यांचे वतन आहे. तर हा सुंदरच राजवाडा. या भागामध्ये न्यायालय आहे जिथे कधी काळी राजमाताजी जाऊसुद्धा राजे लखुजीराव जाधव यांच्यासोबत थांबतच असणार. ते त्या पाहत असतील की कसे राजे लखुजीराव जाधव न्यायनिवाडा करतात, आपल्या जनतेला एक समान वागणूक देतात. हे सिंदखेड राजनगर आहे ना, तिथे सर्व जाती धर्माचे लोक राहतात अगदी गुणागोविंदाने आनंदाने. चला थोडी माहिती तुम्हाला राजे लखुजीराव जाधव यांच्याबद्दल आणखी करून देतो. राजे लखुजीराव जाधव यांना निजामशाहीमध्ये इसवी सन 1570 साली 5000 मनसबदारीचा हुद्दा होता. त्यानंतर निजामशहाला 12 वर्ष देवगिरी किल्ला जिंकता आला नाही, तो राजे लखुजीराव जाधव यांनी जिंकून दिला. खरं तर ते स्वतःच यादवांचे वंशज होते देवगिरीच्या, आणि त्यामुळे त्यांना किल्ला जिंकता आलं. अभैद्यचा किल्ला कोणीही जिंकू शकले नाही, आणि तो किल्ला राजे लखुजीराव जाधव यांनी जिंकला. 1572 साली त्यांनी तो किल्ला जिंकून दिला, मिळवून दिला. निजामांनी त्याबद्दल त्यांना 10,000 मणसब, 9 सरकार, 28 महाल व 56 चावड्या ही जहांगीरी वंश परंपरागत करून दिली. पुढे इसवी सन 1605 राजे लखुजीराव जाधव यांना निजामशाहीत 15,000 मनसबदारी वजीरपद बहाल करण्यात आले. इसवी सन 1621 साली लखुजीराव जाधव हे मुघलांकडे गेल्यानंतर त्यांना 24,000 जात व 15,000 स्वार ही मनसबदारी, मीर ए समद हे पद, दक्षिणेत त्यांना स्वतःला, त्यांचे पुत्र, नातू व सोयऱ्यांना वतन देऊन सन्मान करण्यात आला. इसवी सन 1615 ते 1629 या काळात राजे लखुजीराव जाधव व त्यांचे जवाई शहाजी महाराज यांनी एकत्रित येऊन मराठा सत्ता बळकट केली. 25 जुलै 1629 रोजी राजे लखुजीराव जाधव, त्यांचे 2 पुत्र राजे अचलोजीराव, राजे राघोजीराव आणि नातू युवराज राजे यशवंतराव, निजामशहाने देवगिरीच्याच दरबारामध्ये विश्वासघाताने त्यांचा खून केला. इथे 12 जानेवारीला अगदी भव्य असा कार्यक्रम असतो. हा आता आपण राजमाता जिजाऊंचं जन्मस्थान पाहिलं, दर्शन घेतलं. हा भाग फारच सुंदर आहे आणि इथे साफसफाई अगदी चांगल्या प्रकारे ठेवली जाते. इथे खाली आहे तळघर अर्थात धान्य कोठार, तेही मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, तळघर धान्य कोठार. थोडं खाली जावं लागेल आपल्याला. मी थोडी बॅटरी लावली आहे. याच्या पायऱ्या पहा, धान्य कोठाराकडे आपण आहोत. इथे पहा खिडक्या आहेत ह्या. हे पहा बघा कशा प्रकारच्या खिडक्या आहेत. हा धान्य कोठाराचा भाग आहे. इथे जाड जाड भिंती आहेत. सगळीकडून हवा खेळती राहावी त्यासाठी ही खिडक्या केल्या आहेत. इथे रूम्स आहेत. आपण राजमाता जिजाऊंचं जन्मस्थान राजवाडा पाहतो आहोत. सिंदखेड राजामध्ये आहोत आपण. दरवाजे आहेत ना, बघा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाता येतं लगेच असे दरवाजे आहेत. आणि हे इंटरकनेक्टेड आहे आतमध्ये. एक खूप चांगलं केलं इथे
सीसीटीव्ही बसवले आहे सगळीकडे. चला तर बाहेर जाऊया. भरपूर मोठा राजवाडा आहे आणि अगदी सुंदर राजवाडा आहे. तर आपण तळघर पाहिलं, धान्य कोठार सुद्धा पाहिलं. हे आहे दरबारी महाल. दरबारी महालाकडे जाण्याचा मार्ग, याला सगळीकडून तटबंदी आहे, भव्य अशी तटबंदी आहे. आणि मी दाखवतो आहे राजमाता जिजाऊंचा सिंदखेड राजा येथील जन्मस्थान राजवाडा. हे दरबारी महाल, इथे दरबार भरत असावा नावाप्रमाणेच. मागे जेव्हा मी इथे आलो होतो तेव्हा याचंही काम चालू होतं. जाण्यासाठी रस्ते आहेत का? आता सध्या राजवाड्याच्या आसपास सगळीकडून तुम्हाला घरं दिसतील. याला खिडक्या आहेत सुंदरशा. नक्षीकाम खूप सुंदर आहे याच्यावर. आणि मधातला जो भाग आहे तो संपूर्ण लाकडी आहे. हे बघा इथे ह्या भिंतीच्या भिंती फारच जाड जाड आहेत. अगदी इथल्या तापमानाला सूट होतील अशा. दरबारी महाल पाहून आता आपण खाली जाऊयात. याचं काही जे बांधकाम आहे ते नवीन प्रकारेच केलं आहे नवीन विटांनी, आणि काही जे आहे मूळ बांधकाम जे पुरातन आहे. तर सिंदखेड राजा हा मुख्य किल्ला इथला. याच्यासोबतच इथे आडगाव राजा, किनगाव राजा, मेहुना राजा आणि देऊळगाव राजा असे उपकिल्ले आहेत. ते सर्व मी तुम्हाला ऑलरेडी दाखवले आहेत. आता हा किल्ला ना एक वैशिष्ट्यपूर्ण किल्ला किंवा राजवाडा आहे. हे आहे एल शेप प्रोटेक्टर. प्रोटेक्टर म्हटल्यापेक्षा त्या काळातला हा खाली जाण्याचाच रस्ता आहे, पण हा सामान्य लोकांसाठी नाही आहे. जेव्हा गडाचे किंवा राजवाड्याचे सर्व दरवाजे बंद केले जातात आणि जेव्हा फितूर किंवा दुश्मन जे असतात ते जेव्हा राजवाड्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात, तर तो या मार्गाने ते करत असावेत किंवा करतील त्याच्यासाठीचा हा मार्ग आहे. आणि या भागामध्ये सैनिक वगैरे आधीच तैनात असतात. जेव्हा ते इथनं उडी मारतात तेव्हा ते लगेच मारू शकत नाही किंवा लगेच धावू शकत नाही, तर त्यावेळेस त्यांचा घात होऊ शकतो किंवा त्यावेळेस त्यांच्यावर हल्ला मग इथले जे राजवाड्याचे सैनिक आहेत ते करू शकतात. त्याच्यासाठी हे एल शेप प्रोटेक्टर आहे. इथे एक दादा होते, त्यांनी त्याच्याबद्दल मला सांगितलं. मला वाटलं की हे फक्त उजेडासाठी खाली, कारण इथे सगळ्या ठिकाणी रूम्स आहेत, ह्या सगळ्या खोल्या आहेत. तर मला वाटलं ते उजेडासाठीच एक इतर जसं ठिकाणी केलं आहे उजेडासाठी तसं असणार. तर आता या भागात धान्य कोठारसुद्धा आहे आणि इकडे गेलं तर धान्य कोठार आहे. या भागामध्ये तळघर आहे, इथेसुद्धा खाली रूम्स आहेत. तर हा वर्ण दिसत नाही पण खाली अगदी भव्य असा राजवाडा आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अगदी सुंदर आहे सिंदखेड राजा. त्यामुळे जेव्हा तुम्ही विदर्भामध्ये असणार, जेव्हा तुम्ही औरंगाबाद साईडनं असणार किंवा बुलढाणा जिल्ह्यात एकंदर असणार, तेव्हा सिंदखेड राजामध्ये नक्की या. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचं अगदी सुंदर शहर हे आहे. त्यांचा जन्म इथे झाला, त्यांचा राजवाडा इथे आहे, जन्मस्थान राजवाडा त्यांचा. राजे लखुजीराव जाधव यांचं हे वतन सिंदखेड राजा अगदी सुंदर आहे. वेळ मिळाल्यास नक्की या. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार. आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. बाय, टेक केअर. जय जिजाऊ.
इथे दुपारी राजवाड्याच्या समोर अगदी खाण्यापिण्याचे अगदी सुंदर शॉप्स लागतात, तिथे तुम्ही नक्की येत असणार तर खाण्यापिण्याचं सामान विकत घेऊ शकता. मार्केटसुद्धा जवळच आहे, इथनं आत गेलात की मार्केट आहे. सुंदर असं संध्याकाळी राजा शहर.